केंद्रात राज्यात सत्ता असूनही भाजपा पुणे शहराच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत शिवसेनेने पुणे महानगरपालिकेवर जागर मोर्चा काढलाय. या मोर्चाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता येऊन 4 वर्षाचा कालावधी झालाय. तसेच पुणे महापालिकेत भाजपाची एक हत्ती सत्ता येऊन 1.5 वर्षाचा कालावधी लोटलाय. मात्र अजूनही पुणे शहराचे प्रश्न सोडवण्यात हे भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. आज शनिवारवाड्यापासून ते पुणे महापालिकेवर जागर मोर्चा काढण्यात आलाय. शिवसेनेचा पुणे शहराचा या ठिकाणी संपर्क प्रमुख सन्माननीय बाळा कदम यांच्या नेतृत्वाखाली आज हा जागर मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. शिवसेनेचं मोर्चा काढण्याचं मूळ कारण म्हणजे गेली 1.5 वर्ष झालं पुणे महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे. पण अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे की ज्या लोकांना आम्ही मतं दिली, ज्यांना आम्ही सत्तेवर बसवलं, तो पुणेकर आज सुरक्षित घरी येईल का? पुणे शहरातील शिवसृष्टी, मेट्रो, नदी सुधार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ह्यासारखे अनेक प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरलाय. त्यामुळे आज जागर मोर्चा काढावा लागला असून ह्या मोर्चाची सरकारने दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. तसेच यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.